गुरुग्राममधील एका रहिवाशाला विमानातून पडणारे मलमूत्र वाटले दुर्मिळ पदार्थ आणि फ्रीजमध्ये जपून ठेवला. I know what it is. I think I've heard about it, but I don't know it's true or not. It really happened or not. I don't know. Did it come in the heat, I guess? News ahe. अरे विमानाला काही आहे की नाही म्हणजे त्याला हाऊ इज गोइंग टू फॉल फ्रॉम अ प्लेन. तुला गू कळतो ना. नाही पण डोंट इंटरेस्टिंग वाटू शकतं एका त्या माणसाला. काय झाकण उघडलं का काय. बाहुबलीमध्ये एकही मुस्लिम पात्र नसणे खटकलं. पत्रकार मधू तेहरान यांना हे तर चित्रपटाचं भगवेकरण असं केला आरोप. नाही वाटत नाही असं पण शकतं. नाही हे मला वाटतं खरं शकेल. आय डोंट नो. कॅन बी ट्रू. त्रेहन नाव ऐकलं एकदा मी. मुस्लिम कॅरेक्टर, स्मॉल मुस्लिम कॅरेक्टर इन बाहुबली. आतंकवादाला असं काही रिलिजन नसतं, बट देन देअर इज थिंग इज भगवा आतंकवाद. आय रिअली डोंट गेट दिस. ह्या व्हायरल झालेल्या बातमीमध्ये एक ट्विट दाखवण्यात आली होती. मुळात त्रेहान यांनी असे कुठलेच विधान केलेले नाही. जानते हैं. I don't want any दगड on me. First में वो वेपन सेलर आता था. That was Muslim guy. You should get our facts right actually. तो तर निघाला ती. दोघांशी विवाह थाटून हुंडा लाटल्याचा प्रकार नैनितालमध्ये. This happens only in India. हे खरं असू शकतं कारण मी एक एपिसोड बघितला होता असा क्राईम पेट्रोलमध्ये. मेबी खराच वाटतं. फेक वाटतं. फेक वाटतं. It happened. It happened. It happened. And the news got published and even they caught this woman or something. Is it? Yeah, yeah. Sweetie Sen. हिने कृष्णा सेन या नावाखाली फेसबुकवर खोटे अकाउंट बनवले आणि पुरुषांच्या वेशात फोटो टाकू लागली. हर सेकंड वाइफ निशा वॉज अ गेस्ट हर इज फर्स्ट वेडिंग. बाप रे. मोर रिडिक्युलस थिंग्स हैव हैपेंड इन द वर्ल्ड. त्या एक नवरा नसल्यामुळे हे लग्नच रद्दबातल ठरते. कर काय आहे काय नाही. दिस इज नेक्स्ट लेवल ऑफ एंजल प्रिया. माकडाने चालवली बस दोन गाड्यांचा चक्काचूर. ट्रू. बेस्ट बेस्ट बेस्ट. हे पिक्चर मध्ये होऊ शकतं. आय से देयर इज अ पॉसिबिलिटी. हुआ है, चलो हुआ है. फेक आहे कारण अजून मलाच गाडी चालवता येत नाही. पूर्णी बघितले माकडाने चालवलेली गाडी इश्क पिक्चर मध्ये. उत्तर प्रदेशमध्ये पार्क केलेल्या बसमध्ये एक माकड शिरले. इंजिन चालू केले व दुसरा गिअर टाकून गाडी चालवायला सुरुवात केली. खरी न्यूज आहे दादा. माओवादी महिला कार्यकर्त्यांच्या शबरीमाला मंदिर प्रवेशाने अपमानित झालेल्या एका भाविकाने केली आत्महत्या. धर्मभ्रष्ट झाल्याच्या भावनेतून ही चौथी आत्महत्या. फॉस. मला फेक वाटते. नाही मला खरी वाटते. काही होऊ शकतं. आय जस्ट डोंट सी समबडी कमिटिंग सुसाइड फॉर दिस. This is part real people. I think one or two people committed suicide. I don't know the exact number, but I think the news is twisted here. They were Maoist women or correct. Whatever. They could have been just regular women. How the people, how the women wanted to go inside the temple, no? Kartat lok dharma cha nava khali, tar asu shakta. आत्महत्या शबरीमाला प्रसंगाच्या एका दिवसा आधी घडली. दोनला ते बरोबर असं काहीतरी झालं असेल. बुरखा घालण्यास नकार दिल्याने एका मुस्लिम जमावाकडून मारवाडी महिलेची ठेचून ठेचून हत्या. या दिस इज कुठे. फेक वाटतंय मला. तरी वाटत खरं आहे. फेक फेक फेक. हे फेक आहे. फेक पता नाही. साऊंड्स ट्रू इन दिस टाइम एंड एज. कोई भी कर सकता है किसी. करेक्ट. म्हणजे मारवाडी महिलेला बुरखा घालायला कुठे जबरदस्ती केली आहे. मारवाडी बायकांचं आणि बुरख्यांचं काय घेणं देणं आहे. पता नाही. मैंने तर सुना नाही बट हो सकता है. मैं बोल रहा हूँ कि दिस इज नॉट बियॉन्ड पॉसिबल राइट नाउ. ठिचून ठिचून हत्या नाही हे जरा ज्यादा ही. हाँ ज्यादा बट हो सकता है. फेक फेक. चलो आता है. बट मुस्लिम यू हॅव टू बी प्रिसाइज लाईक. पण हे घडतंय आता सध्या म्हणजे असं. थांब ना बघू बघू.
How would you? Like judging by this, I would say it's true by the title, immediate judgment. But yeah. I would, yeah. हा व्हिडिओ तर भारतात देखील नाही. गुवाहाटीमाला शहरात एका टॅक्सी चालकाची हत्या केल्यामुळे एका मुलीच्या झालेल्या मॉब लिंचिंगचा हा एक व्हिडिओ आहे. सो दिस इज फेक. फेक. गुड. आई एम ग्लॅड. हे दिव्या शास्त्र आहे. न्यूजपेपर चाळणे प्रकार असतो ना जो काही नुसते हेडलाईन्स वाचणे ते कुठेतरी गंडतोय आपण तिकडे. त्यामुळे कुठलीही पॉसिबिलिटी असेल नाही आणि मग ते आपल्या तो एक खेळ सुरू राहतो की पद्धत असते की तुम्ही तुमच्या जनरेशनला कसं नर्चर करताय. कॅची न्यूजनीच लोकांचं लक्ष वेधायचं आहे का. सब लोग ऊपर ऊपर से बात करते असली बात कोणी करताही नाही आहे म्हणून आपण विषय खोल करतो. विषय खोलला सबस्क्राइब करा वाजवा नोटिफिकेशनची घंटा.